नमस्कार, आपण पाहत आहात स्टार 24 फास्ट न्यूज। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी हे गाव नेहमी चर्चेत असणार प्रतिजेजुरी म्हणून पावसाळ्यात महापुरामुळे। आता ते सध्या चर्चेत आहे आणि नेहमी चर्चेत राहतं हे राजकीय घडामोड। राजकीय घडामोड अशी घडते कायापालट होते। आता या चांदोरी गावाच्या ग्रामपालिका निवडणूक लागलेली आहे। तर सकाळच्या वेळेला चहासाठी भेटणारे ज्येष्ठ मंडळी आणि त्यांच्यामध्ये होणारी चर्चा विशेष असते, ती म्हणजे गावाचा विकास म्हणा किंवा गावाबाबतीत काही चर्चा होत असतात। तर आत्ता आपण चांदोरी गावामध्ये आलेलो आहोत, तर इथे बसलेल्या बाबांना आपण विचारणार आहोत जी आत्ता सरपंच झाले, जे सरपंच थेट जनतेतून होते, म्हणजे आता जे सरपंच झाले जे थेट जनतेतून होते आणि पहिलाच सरपंच असा होता की जो जनतेतून झाला होता, त्यांच्या कामकाजाबद्दल आपण समाधानकारक आहात का? समाधानकारक आहे का? समजा काम बोर्ड त्याला किती विरोध करतील त्यांच्या फार अवलंबून होत आणि मागास होती आणि त्याला जेवणाचं असं तर तो काही करू शकतो मागास होती। ग्रामपालिका निवडणूक लागलीये पण इथल्या जनतेचा संभ्रम असा आहे की मागचा झालेला सरपंच हा जनतेतून होता। समाधानकारक आहात का मागच्या सरपंच? चांगले काम केले नाही ज्या ज्या वेळेला पंचायत मध्ये गेलो त्याच्या वेळेला सरपंचांचे मिस्टर हजर होते पण सरपंच स्वतः हजर नव्हते। म्हणजे या वेळेस ज्या सरपंच झाल्या त्या एक महिला मागासवर्गीय सरपंच होत्या आणि इथल्या काही नागरिकांचं आणि जनतेचं म्हणणं असं आहे की सरपंच त्यावेळेस तिथे उपस्थित नव्हते। श्री राखीव आणि श्री राखीवला जितकं पाहिजे तितकं महत्त्व दिलं जातं। कारभार सगळे हे जे पुरुष असतात तेच करतात। काम काही प्रमाणात समाधानी आहे, बाकी काही विशेष नाही। निफाड तालुक्यातील चांदोरी येथील होणाऱ्या ग्रामपालिका निवडणूक या निवडणुकीवर स्टार 24 फास्ट न्यूज बारकाईने लक्ष असणार आहे। तर या संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा स्टार 24 फास्ट न्यूज।